वडूस दहीवडी मार्गावरती खाद्यतेलाचा टँकर उलटल्यानं मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी रस्त्यावरती तेलच तेल पसरलं होतं. सकाळच्या सुमाराला अपघात झाला, यात कुणी जखमी झाला नाही, मात्र या टँकरमधलं खाद्यतेल असल्याची कुणकुण आसपासच्या गावकऱ्यांना लागली आणि मकर संक्रांतीच्या तोंडावर गावकऱ्यांची तेल उपसायला एकच झुंबड उडाली. घरात मिळेल त्या भांड्यात गावकऱ्यांनी तेल साठवून ठेवलं. महागाईनं खाद्यतेलाचे दर कमालीचे वाढले, त्या संधीचा फायदा घेत वर्षभराचं खाद्यतेल गावकऱ्यांनी घराघरात साठवून ठेवलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.